नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन हजार तेवीसचे जे नोबेल पारितोषिक आहेत तर ती जाहीर व्हायला हो किंवा त्याच्या अनाऊन्समेंट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार तेवीसचं पहिलं नोबेल पारितोषिक आहे ते वैद्यकशास्त्रातील मेडिसिनमधलं नोबेल पारितोषिक आहे तर ते नुकतंच डिक्लेअर झालेलं आहे तर या त्या दोन व्यक्ती आहेत की ज्यांना हे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा वैद्यकशास्त्रातला सन्मान करण्यात आलेला आहे ते का देण्यात आलं कशासाठी देण्यात आलं काय झालं हे माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणारच आहे तत्पूर्वी एक अनाउन्समेंट आहे नोबेल पारितोषिक जी सगळी आहेत तर त्याची जी हिस्ट्री आहे त्याचा चा जो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तर याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी व्ही जे सी स्टडीजच्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केला आहे जर का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो एकदा व्हिडिओ पहा म्हणजे तो व्हिडिओ थोडासा जुना आहे परंतु आत्तापर्यंत मेडिसिनमध्ये फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये शांततेचा नोबेल हा किती जणांना मिळाला कोणाला मिळाला ओके okay, भारताचं योगदान काय किंवा भारताला किती लोकांना मिळाला गांधीजी आणि नोबेल पारितोषिकाचं काय कनेक्शन आहे जेलमध्ये असताना कोणाला नोबेल मिळालाय का कोणी कोणी नोबेल नाकारलाय कोणाला दोन वेळा नोबेल मिळालाय तर याची इतंभूत माहिती देणारा एक व्हिडिओ त्याची लिंक मी तुम्हाला वी जे सी ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केली आहे जर का तुम्ही पाहिला नसेल तर सर्वप्रथम तो व्हिडिओ पाहा आणि मगच दोन हजार तेवीसची जी नोबेल पारितोषिक आहेत तर त्याचा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा आजचा आपला सर्वप्रथम पहिला व्हिडिओ आहे वैद्यकशास्त्रातला म्हणजेच मेडिसिनमधलं नोबेल प्राईज नुकतंच डिक्लेअर झालेलं आहे कोविडच्या काळात जे यम आर एन ए ओके तर त्या आर एन एबद्दलचं जे संशोधन आहे तर त्याच्याबद्दल हा नोबेल पारितोषिक दिलेला आहे त्या दोन व्यक्तींचे नाव मी तुम्हाला सांगतो पहिले आहेत कॅटलिन कारिको आणि दुसरे आहेत ड्रिव वेसिमन तर या दोन व्यक्तींना हे वैद्यकशास्त्रातील किंवा मेडिसिनमधलं नोबेल पारितोषिक देऊन त्यांना दोन हजार तेवीस साली सन्मानित करण्यात आलेलं आहे आता हे इंग्लिशमध्ये मी ॲज इट इज वाचून दाखवतो मग तुम्हाला मी मराठीत व्यवस्थितपणे समजावून सांगतो फॉर दिअर डिस्कवरीज कन्सर्निंग न्यूक्लिओसाईड बेस मॉडिफिकेशन दॅट इनेबल्ड द डेव्हलपमेंट ऑफ इफेक्टिव्ह यम आर एन ए वॅक्सिन्स अगेन्स्ट कोविड नाईन्टीन म्हणजे कोविड नाईन्टीनमध्ये जे वॅक्सिन डेव्हलप करण्यात आलं होतं रिलेटेड विथ एम आर एन ए तर त्याच्या संशोधनासाठी यांना दोन हजार तेवीसच्या नोबेल पारितोषकाने मेडिसिनमधल्या वैद्यकशास्त्रामधल्या गौरवण्यात आलेलं आहे ओके okay? समजली दोन नावं लक्षात ठेवा त्यांचे देश वगैरे मी खाली तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे सांगतो कॅटलिन काय नाव आहे त्यांचं कॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेसिमान ओके okay? ही दोन नावं लक्षात ठेवा याशिवाय आता हे जे सायकोलॉजी किंवा मेडिसिनमधलं जे आ, नोबेल पारितोषिक आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो नोबेल प्राईज इन मेडिसिन हॅज बिन अवॉर्डेड वन वन फोर टाइम्स टू 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 सेवन नोबेल प्राईज लॉरियर्स बिटवीन नाईन्टीनो नाईन नाईन्टीनो वन अँड ट्वेंटी ट्वेंटी थर्टी ओके ट्वेंटी ट्वेंटी थ्री म्हणजे एकोणीसशे एक ते दोन हजार तेवीसमध्ये एकशे चौदा वेळा हे नोबेल पारितोषिक दोनशे सत्तावीस जणांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे म्हणजे वैद्यकशास्त्रातलं नोबेल नोबेल पारितोषिक एकशे चौदा वेळा देण्यात आले आणि ते किती लोकांना दिले दोनशे लो सत्तावीस लोकांना आता तुम्ही म्हणणार एकशे चौदा वेळाच दिले आणि ते दोनशे लो सत्तावीस लोक कसे काय एकशे चौदाच व्हायला पाहिजेत तर काय काय वेळेला एक जणांना मिळालं काय काय वेळेला तिघा जणांना मिळाल्या काय काय जणांना वेळेला दोघा जणांना मिळाल्या त्याच्यामध्ये दोनशे सत्तावीस म्हणजे एकोणीशे एकपासून पासून नोबेल पुरस्कार सुरू झाला एकोणीशे एक ते दोन हजार तेवीस जर का तुम्हाला प्रश्न विचारला वैद्यकशास्त्रातलं नोबेल एकोणीसशे एकपासून पासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत किती वेळा दिले एकशे चौदा वेळा आणि किती जणांना दिले तर दोनशे सत्तावीस जणांना समजलं आल लक्षात ओके लेट्स गो पुढे पुड़ जाऊया पुढं आहे ही लोकसत्ताची बातमी आहे तुम्ही पेपर वाचलाच असेल कोविड एकोणीस लस निर्मितीतील योगदानाचा सर्वोच्च सन्मान करिको वेस्मन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक आता बघा इथं त्यांना का दिले मी तुम्हाला थोडक्यात सांगतो संशोधन काय आहे लस तयार करण्यासाठी वाढणारे विषाणू किंवा त्यांचे अंश आवश्यक असतात असे कालपर्यंतचे आकलन होते परंतु नवसंशोधित मेसेंजर आर एन दॅट इज यम आर एन ए हा पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन आहे प्रतिनिधी तयार करण्याच्या सूचना असलेल्या अनुवांशिक माहितीद्वारे हे प्रतिनियंत्रणा आपले काम करते लक्षासाठी योग्य विषाणू प्रतिनांची निवड केली जाते त्यानंतर शरीरच लस निर्मितीच्या लहानशा कारखान्यात रूपांतर होते पण फक्त प्रयोगशाळात वाढलेला यमारेने शरीरात टोचल्याने हे शक्य होते या दोन शास्त्रज्ञांच्या संचलनाचे महत्त्व त्यामुळेच अभूतपूर्व आहे असे नोबेल समितीने म्हटलेले आहे आणि यांचं जे संशोधन आहे तर याच संशोधनाला दोन हजार एकोणीसचं सॉरी सा, दोन हजार तेवीसचं वैद्यकशास्त्रातील किंवा मेडिसिनचं नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे ही सगळी मोठी बातमी आहे थोडं जे महत्त्वाचं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो जागतिक प्रतिष्ठेचा वैद्यकीय नोबेल पुरस्कार यंदा कोविड नाईन्टीन लसीच्या संचधनासाठी कॅटलिन करिको आणि ड्यू वेस्मन यांना जाहीर करण्यात आलेलं आहे या दोन शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे कोविड नाईन्टीन प्रतिबंधक मॅसेंजर रायबोन्युक्क ॲसिड लशी विकसित करता आल्या आणि भविष्यात या संशोधनाचा वापर होईल असं नोबेल समितीने म्हटलेलं आहे आता कॅटलिन करिको या मूळ हंगेरियन वंशाच्या अमेरिके संशोधक आहेत ओके दिस लेडी या मूळच्या हांगेरियन आहेत परंतु त्या अमेरिकन संशोधक आहेत तर ड्रू वेस्मन हे अमेरिके शास्त्रज्ञ आहेत ओके okay, हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कॅटलिन आणि ड्रिव हे सध्या दोघं अमेरिकेतच आहेत परंतु कॅटलिन ह्या हंगेरियन वंशाच्या आहेत आणि ड्रू अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत करिको या हंगेरियातील सेज विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि पेनिसिल्विया विद्यापीठातही अध्यापन करतात तर वेसमन यांनी पेनेसिलिया विद्यापीठात करिको यांच्यासह हे संशोधन केलं नोबेल असेंबलीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी सोमवारी स्टॉकोमध्ये या पुरस्काराची घोषणा केली एवढं काय महत्त्वाचं नाही देश लक्षात ठेवा आणि का देण्यात आला लक्षात ठेवा बाकी याच्या पलीकडे याच्यावर काही प्रश्न विचारला जात नाही आणि कधीकधी सांगतो जास्त फोकसमध्ये असेल तर त्याच्यावर प्रश्नही विचारला जात नाही फक्त ज्या गोष्ट थोड्या गोष्ट आपल्याला माहिती असेल याच्यासाठी हा व्हिडिओ आणि हा एवढा सगळा खटाडूप करण्यात आलेला आहे तर हे झालं वैद्यकशास्त्रातून नोबेल अजून एकदा सांगतोय टेलिग्रामवरती हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडची माहिती देणारी एक पी डी एफ आहे सॉरी एक व्हिडिओ लिंक आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा न विसरता पहा माझी नंबर विनंती आहे आणि मगच हा व्हिडिओ तुम्ही पाहायला सुरुवात करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच्या तुमचे काय डॉट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा नसेल तर चॅनल सर्वपर्यंत सबस्क्राईब करा शेजारी जी बिला ऐकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे दर्जदार नोटिफिकेशन्स सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तर थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच